सविस्तर बातम्या बघणार आहोत. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडे आक्रमक झाल्या. 5 वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला पण तरीही त्यांना आमदारकी मंत्रीपद मिळाली पण आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे आता आपण आपल्या नेत्याशी चर्चा करणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी अमित शहा यांची भेट घेणार आहे, अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदुका विसवण्याचा प्रयत्न करत आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या. कुणाला धमकवण्यासाठी, कुणाला सांगण्यासाठी, कुणाला इशारा देण्यासाठी करण्याची गरज नाही. ज्याला इशारा मिळायचा त्याला मिळतच असतो. मी 1000 वेळा माझी भूमिका सांगितली. मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोलले, याच गडावर अनेक वेळा बोलले. माझ्या मनात गाढ विश्वास, माझ्या मनात गाढ विश्वास माझ्या नेता अमित शहा, मी त्यांची भेट घेणार. मी त्यांना वेळ मागितलाय, त्यांच्याशी मी मनमोकळं बोलणार आणि त्यांना विचारणार आहे. कारण मला आता नेता, माझा पिता जिवंत नाही आणि मी सांगितलंय की माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडलाय एक, मला त्यांच्याशी मी बोलणार. इथं चिंता खूप आहे सगळ्या दुसऱ्याही पक्षात. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानले. लढगांना जाणारी मी नाही रे. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणाऱ्या एवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाही. मात्र मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करतात पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात जी ही भूमिका खेळ ती छाती ठोकपणे खेळ. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा 9वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. मी कुणासमोरही झुकणार नाही, काहीतरी द्या म्हणून पदर पसरणार नाही, जनतेसमोर पदर पसरेन. माझ्या भूमिका कुणाच्या आडून नसतात. तुम्ही धीर धरा आणि विश्वास ठेवा असं म्हणत पंकजा मुंडेंनी समर्थकांना, समोर बसलेल्या सगळ्या गोपीनाथ मुंडेंच्या चाहत्यांना भावनिक साथ घातली. माझ्या पत्रकार बांधवात, माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिंदास भूमिका घेईल. मला कुणाच्याकडे जाऊन काही मिळवायचं हे मला कधीच जमलं नाही. मी जे रुकणार नाही थकणार नाही म्हणते माझ्या लोकांना आशा देण्यासाठी म्हणते की नका रे नाराज हो, नका रे निराश हो. मी रुकणार नाही, थकणार नाही आणि माझी भूमिका बदलणार नाही. कुणासमोर झुकणार नाही. का झुकू मी समाज? मी नम्रपणे डोंग महाराजांचं 3 वेळा दर्शन घेईन. माझ्यापेक्षा वयस्कर माणसाच्या पायावर 10 वेळा डोकं ठेवेन. माझ्यापेक्षा मोठ्या नेत्यांचे पण मी चरण स्पर्श करेन. मग कुठल्याही पक्षाचे असतील तर मोठ्या माणसाचा चरण स्पर्श करणं आपली संस्कृती आहे. पण मला काहीतरी द्या म्हणून मी कोणासमोर पदर पसरणार नाही, तुमच्या पुढे पसरणार. मुंडे साहेबांना डोळे बंद करून त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला एक वाक्य आपल्या कानामध्ये नेहमी आठवत आहे, गुंजत राहील. ते म्हणजे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार. हे वाक्य गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा उच्चारलं त्याच्यानंतर मी 1000 वर्ष उच्चारलं तरीही त्या वाक्याची महत्व कमी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. बीडच्या परळी इथल्या यशस्वी निवासस्थानी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली. यावेळी रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. खडसे मुंडे भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत खुलासा झालेला नसला तरी या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय. दरम्यान दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. मुंडे साहेबांचं वादळी जीवन होतं आणि वादळाची लेख आहे मी. वादळाचं आता इथं वादळ येणार होतं, त्याची डायरेक्शन बदलली. असं आहे आमचं लाईफ. हा माझ्यासाठी फार भावनिक दिवस आहे.
आणि मला इथे राजकारण शून्य दिसतं या दिवशी. आज जे इथे जे लोक आलेत ना त्यांना मी काही दिलेलं नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं नाही, कोणत्याही मोठ्या बलाढ्य नेत्याला निमंत्रित केलं नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता असा कार्यक्रम ठेवला आहे. आज या ठिकाणी आल्यानंतर पंकजाताई, प्रीतमताई आणि कुटुंबाची भेट घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. साहेबांच्या पंकजाताई वगैरेंच्या आमचे गेले अनेक वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आहे आणि या कौटुंबिक संबंधामधला एक ओलावा आहे, एक प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांची भेट घ्यावी असं मला वाटलं. म्हणून या ठिकाणी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. आमच्या भेटीमध्ये अर्धा पाऊण तास आम्ही फक्त कौटुंबिक चर्चा केली.